आता ही जी का आपण गुफा बघतोय ही गुफा आहे 50 ते 60 फूट लांब आणि त्या गुफेमध्ये पार्श्वनाथांची एक मूर्ती आहे, दत्तांची मूर्ती आहे. पार्श्वनाथ कोण होते हा आपल्या सर्वांचा एक प्रश्न असेल. शुभ संध्याकाळ मित्रांनो, मी गणेश गायकवाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या वन लाईफ वन चान्स व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आजचा आपला हा गड आहे 4th आणि ह्या गडची ट्रेकचं नाव आहे किल्ले कल्याणगड. आणि किल्ले कल्याणगडला नांदगिरीचा किल्ला सुद्धा म्हणतात. तर चला एक्सप्लोर करूया किल्ले कल्याणगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. अरे अरे आधी येते नंदराजा हा इथे राज्य करत होता आणि नंदराजाचे गाव ते नंदग्राम आणि नंदराजाचे पर्वत ते नंदगिरी आणि पुढे ह्या नंदगिरीचे झाले नांदगिरी. अशी आख्यायिका ह्या गडाचं जे बेस विलेज आहे ते धुमाळवाडी येथून आपल्याला कळतं. तसेच ह्या नांदगिरीला कल्याणगड असेही म्हणतात. नंदराजांच्या नावावरूनच ह्या किल्ल्याचं प्राचीनत्व आपल्या लक्षामध्ये येते. आणि ह्या किल्ल्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या किल्ल्यामध्ये एका गुहेमध्ये पार्श्वनाथांची दत्तांची एक मूर्ती आहे. ह्या किल्ल्याची उभारणी केलेली आहे पन्हाळ्यावरील शिलारवंश राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधलेला आहे असं सांगण्यामध्ये येतं. इसवी सन 1673 हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आला. त्यानंतर हा किल्ला काही काळ प्रतिनिधींच्या ताब्यामध्ये होता. नंतर शाहू महाराजांनी हा किल्ला प्रतिनिधींच्या ताब्यातून काढून पेशव्यांकडे दिला व नंतर इसवी सन 1818 लढाई न करता हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. आता इथून ह्या कल्याणगडाची म्हणजे पायऱ्यांची चढाई इथून चालू होते. आता ही जी का आपण गुफा बघतोय ही गुफा आहे 50 ते 60 फूट लांब. हे बघा संपूर्ण पाण्याने भरलेली गुफा आहे. इकडे जी पाण्याची खोली आहे ह्या गुहेमध्ये पाण्याची खोली भरपूरच आहे. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 फूट खोल असली तरी म्हणायला हरकत नाही. आता पार्श्वनाथ कोण होते हा आपल्या सर्वांचा एक प्रश्न असेल. तर पार्श्वनाथ हे जैन तीर्थकार होते आणि पार्श्वनाथांना पारसनाथ सुद्धा म्हणतात. हे बघा हे आहे आपलं महाद्वार. महाद्वाराकडून आपण आलो की ह्या साईडला आहे गुहा पार्श्वनाथांची देवीची आणि दत्तांची. इकडे आहे गुहा
आणि किल्ल्याचा भाग आपल्याला इकडून बघायचा आहे. आता आपण गुहा पाहिलेली आहे, आता आपण चालूत किल्ला बघायला. आपण हे जे काही बघता हे आहे कल्याण स्वामी समाधी. ह्या किल्ल्याची उंची 3,533 फूट इतकी आहे. तसेच ह्या किल्ल्यावरून आपल्याला विविध किल्लेसुद्धा दिसतात, तसेच जाडेचा डोंगर, चंदनवंदन, अजिंक्यतारा इत्यादी असे किल्ले आपल्याला इथून दिसतात. अशा प्रकारे आत्ता आपण गडावर पाहिले ते एक महत्त्वाचं ठिकाण गडावरचं, ती आपण पाहिली गुहा. त्याच्यानंतर आपण गेलो गडावरती, तिथे आपण पाहिलं कल्याण स्वामींची समाधीचं स्थान, एक तळाव पाहिलं आणि वस्तूंचे अवशेष. असे वैशिष्ट्यपूर्ण जागा असलेला हा कल्याणगड आपण आता पाहिला. आता ह्या कल्याणगडावर यायचं कसं, तर ह्या कल्याणगडच्या पायथ्यापासून ते कल्याणगडावर डिरेक्टली आपली 2-व्हीलर असेल 4-व्हीलर असेल दोन्ही गाड्या इथे व्यवस्थित येतात, रस्ता व्यवस्थित आहे. 15 ते 20 मिनिटं चालायला लागतं आणि लगेच आपल्याला गडाचा पायथा येतो. तर अशा प्रकारे आम्ही हा गड फिरलेलो आहोत जेमतेम 30 ते 35 मिनिटांमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्या. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.